तर आमचे प्रतिनिधी योगेश खरे हे तपोवन मैदानाच्या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी मोदींची सभा होणार आहे. मात्र एकंदरीत आजचा हा जो नाशिक दौरा आहे पंतप्रधानांचा, त्याविषयी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. योगेश, इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान नाशिकमध्ये येत आहेत, त्यामुळे स्वाभाविक आहे प्रत्येक नाशिककरामध्ये उत्सुकता असणार आहे. एकंदरीत आजच्या संपूर्ण नाशिक दौऱ्याबाबत काय सांगाल? लोकसभा निवडणुकांच्या आगामी तयारीच्या पार्श्वभूमीवर आजचा हा युवा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकूणच महाराष्ट्रात या येणाऱ्या आगामी निवडणुकांचा आगाज करणार असं म्हणता येईल, किंवा आपण म्हणूया प्रचाराचा नारळ फुटेल असंही म्हणता येईल. सुरुवात ही झालेली आहे. आपण बघू शकतो की मोठा 16 एकरवर जो युवा महोत्सवासाठी सांस्कृतिक सादरीकरणासाठी मोठा मंडप उभारण्यात आलेला आहे. याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी 12-12:30 दरम्यान येतील आणि या युवा महोत्सवाचं उद्घाटन करतील. 4 दिवस अमृत नोनी ऑर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. हा महोत्सव चालणार आहे, त्यासाठी कलाकार या ठिकाणी आले आहेत. आपण बघू शकतो विविध रंगभूषांमध्ये वेगवेगळ्या प्रांतातून, बंगाल, राजस्थान, गुजरात, वेगवेगळ्या भागातून हे सर्व कलाकार या ठिकाणी आले आहेत आणि आपली सादरीकरणाची तयारी या ठिकाणी करतायत. थोड्याच वेळामध्ये सादरीकरण या ठिकाणी केलं जाईल. केरळच्या भागातून तमिळनाडूचे सुद्धा कलाकार या ठिकाणी आलेले दिसत आहेत. सभास्थान जे आहे ते सुद्धा या ठिकाणी तयार झालेलं आहे. मोठा डिस्प्ले या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. बाजूला जर आपण बघितलं तर जवळजवळ 1.5 किलोमीटरवरचा हा संपूर्ण मंडपामध्ये 1.5 ते 2 लाख लोकांची बसण्याची व्यवस्था ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे. विविध डिस्प्ले लावण्यात आलेले आहेत आणि तरुणाई जी आहे ती या सभा मंडपामध्ये आता आपल्याला आलेली दिसते. अनेक युवक विद्यार्थी या परिसरामध्ये आलेले आहेत. प्रत्येकाच्या डोक्यावरची टोपी आपल्याला या ठिकाणी दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यासाठी उत्साहित असलेले हे तरुण आता नरेंद्र मोदी पंतप्रधान आपल्याला काय संबोधन करणार, काय विचार देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ठीक, धन्यवाद योगेश संपूर्ण माहितीसाठी. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये येत आहेत. नाशिकमध्ये काही वेळात ते पोहोचतील, त्यानंतर त्यांचा रोड शो होणार आहे, याचीही मोठी उत्सुकता आहे.